नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। आईच्या मालमत्तेचा न्यायनिवाडा जात पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जात पंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबियांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केले। त्याशिवाय वर्षाच्या आतमध्ये समाजात परत यायचे असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1,00,000 रुपये रोख देण्याची आश्चर्यकारक मागणी जात पंचायतीने केली। या प्रकरणी कोर्ट कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी कुटुंबियांना देण्यात आली। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सासवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पीडितेला व त्याच्या नातेवाईकांना जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जात पंचायतीची बैठक होऊन झालेला आहे। त्याचबरोबर काही आर्थिक गोष्टींची मागणी करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे सासवड पोलीस स्टेशनमध्ये या 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक सासवड करत आहेत। तर याच्यामध्ये जाती पंचायतीची बैठक घेऊन एक जर त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आला आणि जर त्यांना परत यायचं असेल तर 5 पंचायतीला 5 बोकडे, 5 दारूच्या बाटल्या व 1,00,000 रुपये दंड म्हणून द्यावा लागेल, अशा पद्धतीचा त्यांना दंड ठोठवण्यात आला होता।